आज वरुड तहसील कार्यालयावर आशा सेविकांचं धरणे आंदोलन सुरू आहे. नेमकं त्यांची काय मागणी त्यांच्याकडून जाणून घे. नेमकं तुमची काय मागणी आहेत? आम्ही आज इथं 2 दिवस झाले धरणे आंदोलन केलेलं आहे. आमच्या मागण्या म्हणजे अशा आहेत, राष्ट्रीय आहेत, ज्या शासनाला मान्य केल्या पाहिजे, पण तसं होत नाही आहे. आमची मागणी तरी कोणती सर, 2000 रुपये मानधन भेटते आम्हाला फक्त. आजच्या काळात तुम्ही सांगा, समजा आपल्याला जगण्यासाठी जर काही लागत असन, अन्न वस्त्र निवाराच म्हणते, खरंच ह्या गोष्टी शक्य आहे का? अन्न वस्त्र निवारा ह्या 3 गोष्टींनाच चालते का? त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे हेल्थ, आरोग्य, आपलं एज्युकेशन. मग आता तुम्ही सांगा, 2000 रुपये महिन्यामध्ये आम्ही आमच्या परिवाराला एज्युकेशन द्यायचं, आरोग्य द्यायचं, की स्वतःचा उदरनिर्वाह करायचं, म्हणजे आमच्यासाठी खूप सारे प्रश्न आहे असे. म्हणून आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की जेणेकरून शासनाला धरणे आंदोलन केलं होते नाही होत ह्या नंतरचा विषय आहे, पण आम्ही आमचा प्रयत्न सोडणार नाही. किमान वेतन द्यावे, ऑनलाईन कामाची बंदी पाहिजे आमच्या. म्हणजे कसं आहे, कोणी सुशिक्षित आहे, कोणी नाही आहे, कोणाला जमते कोणाला नाही. 100 रुपये आम्हाला फक्त तिकडून शासनाकडून मोबदला भेटत असते. कशाचा? मोबाईल मोबदला. 100 रुपयामध्ये जर 400 रुपयाचं काम करायला लावलं किंवा 500 रुपयाचं काम करायला लावलं, तुम म्हणजे ह्या गोष्टी शक्य आहे का? अशासाठी म्हणजे 600 रुपयाचं आम्ही याच्यात नेट टाकायचं आणि 100 रुपये शासनाकडून भेटते, म्हणजे अशानं काय करायचं त्या 2000? कोणतीही गोष्ट आम्हाला वेळेवर भेटत नाही. त्यासाठी आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे की आम्हाला किमान वेतन आणि ऑनलाईनची कामं बंद करायची. जसं की आता सर्वांनी इकडे कॉन्ट्रॅक्टिव कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, सगळ्यांचा संप सुरू आहे. मग आता तुम्ही सांगा, जर त्यांना 17 ते 18 किंवा 12 हजार रुपये भेटत असन, जर त्याचं त्याच्यात भागू शकत नाही, तर कमीत कमी मग आमचं 2000 काय भागत असन ह्या शासनानं विचार करावं. आमचं एकच म्हणणं आहे शासनाला की आम्हाला किमान वेतन पाहिजे, म्हणजे पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही आमचा संप बंद करणार नाही. खरंच आज आशा सेविका वरुड तालुक्यातील सर्व आशा सेविका आज तहसील कार्यालयावर जमलेल्या आहेत. गेल्या 2 दिवसापासून त्या तहसील कार्यालय धरणे आंदोलन देत आहेत. शासनाच्या कुठल्याही योजना असो, आरोग्य योजना असो किंवा कुठलंही काम असो, शासनाच्या आशा सेविका ह्या प्रामाणिकपणे काम करत असतात. कोविड काळामध्ये सुद्धा आशा सेविकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता काम केलं, परंतु त्यांना आज रस्त्यावर उतरावं लागतंय आणि त्यांना धरणे आंदोलनचा पवित्रा घ्यावा लागतं. त्यामुळे प्रशासन या गोष्टीची दखल घेतील का हे पाहणं गरजेचं आहे. वरुड तालुक्याच्या गटप्रवक्ता उज्जनकर मॅडम, नेमकं आशा सेविकांच्या काय समस्या काय सांगू शकाल तुम्ही? सर, मला एवढं सांगायचं आहे शासनाला की 2005 पासून NRHMची स्थापना झाली आणि 2009 पासून आशा स्वयंसेविका कार्यरत आहे. ह्या कुठल्याही कुण्या एखाद्या पाटील साहेबांच्या वाड्यावरचं किंवा असं कुठलं शेतातलं काम करत नसून कुठलंही जर काम आलं शासनाचं हे आशापर्यंत असते आणि आशा स्वयंसेविका ते पूर्णपणे पार पाडते. तसेच आम्ही गटप्रवर्तिका, आम्ही सुपरवायझर त्यांच्या, प्रत्येक गावागावात जाऊन त्यांना भेटी देऊन बालकांचे आरोग्य, मातेचं आरोग्य ह्या सगळ्या गोष्टींवर निरीक्षण करतो, दर महिन्याला रिपोर्टिंग करतो. एवढं सगळं काम करत असताना सुद्धा आम्हाला फक्त आणि फक्त कामावर आधारित मोबदला दिला जातो. कुठलंही किमान वेतन नाही किंवा मानधन नाही. इतके वर्ष जर शासनाचं आम्ही काम करत आहे तर आम्हाला साधा शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा पण नाही आहे. किमान शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देणे, शासनाच्या नियमानुसार, खूप जास्त नाही, शासनाच्या नियमानुसार आम्हाला किमान वेतन देणे ही आमची मागणी आहे. जिल्हा सचिव प्रफुल्ल देशमुख आपल्यासोबत आहे. नेमकं तुम्ही आशा सेविकांचं कालपासून उपोषण सुरू आहे, 2 दिवस झाले. नेमकं धरणे आंदोलन त्यांनी पवित्रा घेतला, काय सांगू शकाल? दिनांक 18 ऑक्टोबरपासून आशा आणि गटप्रवर्तकांच्या न्याय मागण्या घेऊन आम्ही राज्यव्यापी संपाची हाक दिलेली आहे. जवळपास आज संपाचा 14वा दिवस आहे आणि 14 दिवस होऊनसुद्धा महाराष्ट्रातील शिंदे सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारने आशा आणि गटप्रवर्तकाच्या मागण्यासंबंधात कुठलीही दखल घेतलेली नाही. येत्या काळात सरकारनं जर आशा आणि गटप्रवर्तकाच्या न्याय मागण्या सोडवल्या नाही तर आम्हाला जेलभरो आंदोलनाचा सुद्धा आता पवित्रा घ्यावा लागेल आणि सहपरिवार आमच्या आशा आणि गटप्रवर्तक भगिनी या आंदोलनाच्या दिवाळीच्या दिवशी उतरतील. ह्या आम्ही सरकारला इशारा देतो आहे, सरकारनं त्वरित आशा आणि गटप्रवर्तकाच्या न्याय मागण्या सोडवाव्या. आशाला मोबदल्यात भरीव वाढ करून देण्यात यावी, दिवाळी बोनस द्यावा, ऑनलाईन कामाची सक्ती बंद करावी, तसेच गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करा. या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. सरकारने या मागण्या त्वरित सोडवाव्या आणि त्या आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. आज वरुड तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन सुरू आहे. आशा सेविका सर्व वरुड तालुक्यातील सर्व आशा सेविका इथे सहभागी झाल्या आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात आशा सेविका आहेत. आरोग्य यंत्रणा पूर्ण ठप्प झाली आहेत.
आज ग्रामीण भागामध्ये कुठल्याही आरोग्य योजनेबाबत जर त्याचा प्रचार प्रसार जर करत असेल तर आशा सेविकाचं प्रमुख भूमिका असते. कोविड काळामध्येसुद्धा आशा सेविकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता काम केलं आहे, त्यामुळे त्यांची जी मागणी आहे ते मागणी रास्त आहे. त्यामुळे त्यांचं खूप मोठी मागणी नाही, त्यांना किमान वेतन पाहिजे. त्यामुळे प्रशासनाने या धरणे आंदोलनाची दखल घेतील काय पाहणे गरज आहे. पाहत राहा कॅमेरा निकू पाहुण्यासह प्रवीण सरकार चोळा मनीस पोर्टल.